रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना नमस्कार। तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओ मध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत। तर यूट्यूब वरती मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, भरपूर व्हायरल झाला व त्यामध्ये एक मुकडा वाजवलेला होता। तर बऱ्याच जणांच्या कमेंट आले की त्यावरती व्हिडिओ बनवा, तर त्याकरताच मी हा व्हिडिओ बनवलाय। तर मुकडा अगदी भारदस्त आहे, जबरदस्त वाजणार आहे, कीर्तनामध्ये, स्पेशल आवर्तनामध्ये, भजनामध्ये एकदम जबरदस्त वाजणारा मुकडा आहे। तर कोणत्या पद्धतीने वाजवलं जातं ते नंतर मी तुम्हाला सांगणार असे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला, वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आता मुकडा तुम्हाला वाजून दाखवतो, त्यानंतर कोणत्या पद्धतीने टाळीवरती म्हणायचं ते सांगतो। बघा सुरुवातीला या पद्धतीचा मुकडा आहे 16 मात्र्याचा। तर आता तुम्हाला सुरुवातीला टाळीमध्ये बोल समजून सांगतो। सुरुवातीला बघा, ठाईच्या ठेक्यावरती या पद्धतीचा बोल आहे। भजनी ठेक्यावरती सुद्धा या पद्धतीचा बोल आहे। सुरुवातीला प्रत्येक अक्षर समजून सांगण्याची काही गरज नाही। सुरुवातीला धात्री किटतक धात्री किटतक सगळ्यांची सरपटी झालेली इथपर्यंत सर्वांचं सरपटी मात्र चार झालेलीच आहे। या पद्धतीने परत दिंदी फुल्ला दिंदी, त्यानंतर अक्षर येते धा ना ना ना, तर धा परत ना 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 तीन वेळा या पद्धतीने कडधा कडधा आता, तर क्ल अक्षर माझ्या मध्यभागी आणि बघा बघा या पद्धतीने वाजवतात। नंतर धात्री कडते धात्री कडतात या पद्धतीने वाजले परत तकडाम तकडाम अक्षर चोपून आणि धुमाच्या माझ्यापैकी आणि कोण कडाण अक्षर वाजत असताना अगोदर क वाजल्याच्या नंतर पण थोडस काहीतरी अंतर सोडून त्यामध्ये नॉर्मल अंतर सोडायचं, नकळ कडाण उच्चार आला पाहिजे त्याचा नंतर या पद्धतीने परत हा या पद्धतीने परत धा त्रिकीट तक दहा त्रिकीट तक परत तकडा परत धा त्रिकीट तक दहा त्रिकीट तक परत तकडा परत धा या पद्धतीने वाजवायचं। तर तसं हे पूर्ण बोल 16 मात्र्याचा आहे, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये वाजवत असताना मी त्याच्या पुढेही थोडं जोडलेलं आहे, पण ते दुसऱ्या पद्धतीने जोडलेलं आहे। तर हा महत्त्वाचा मुकडा आहे, याची तुम्ही चांगल्या चांगली प्रॅक्टिस करा। एक वेळ वाजून दाखवतो बघा, विशेष म्हणजे अभंगामध्ये आपण ज्यावेळेस ज्या तोडताड केल्या जाते गायनामध्ये थोडं, तर त्यामध्ये हा मुकडा आपण वाजू शकतो। त्यानंतर ठाईमध्ये परफेक्ट हा मुकडा लागतो। त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस आवर्तन जर वाजवायला दिलं, तर तीन वेळ जर वाजवला तर व्यवस्थितपणे आवर्तनसुद्धा त्यामध्ये वाजले जाते। तर सुरुवातीला आता परत बघा एक वेळ ठाईच्या ठेक्यावरती
टाळीवरती तुम्हाला परत एक वेळ बोल म्हणून दाखवतो. बघा, धात्रीकडे देख धात्रीकडे देख दिन दिन धाना नाना कडधा कडधा आता धात्रीकडे देख धात्रीकडे देख टकडांधा धात्रीकडे टकडांधा धात्रीकडे देख टकडांधा धात्रीकडे देख टकडांधा. या पद्धतीने आता बघा बाजू वाजून दाखवतो. चांगल्या चांगली प्रॅक्टिस करा, अगदी क्वालिटीचा मुकडा आहे. तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा, मी आणखी चांगली प्रॅक्टिस करेल. मग त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपण ज्या भागातून व्हिडिओ बघता त्या भागाचे सुद्धा नाव लिहा. रामकृष्ण.